हाय फ्रेंड्स बन्नाट डिशवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे इथे मी तुमच्याशी दिवाळी फराळामध्ये खुसखुशीत अशी करंजीची रेसिपी शेअर करणार आहे तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात करंजीचं सारण करण्यासाठी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि तीन टेबल स्पून इथे यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे तर हे तेल आता हाताच्या साह्याने व्यवस्थित या मैद्याला चोळून घ्यायचं आहे इथे छान मैद्याला हाताच्या सहाय्याने तेल लावून झालं की यामध्ये थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे अशा प्रकारे या मैद्याचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे आणि याला थोडंसं अशा प्रकारे टॅप करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हाताच्या सहाय्याने चोळून घ्यायचा आहे तर आता यानंतर आपण हा गोळा दहा मिनटासाठी झाकून याला साईडला ठेवून द्यायचा आहे तोपर्यंत इथे आपण सारणाची तयारी करून घेऊयात सारण करण्यासाठी इथे मी पॅनमध्ये एक चमच साजूक तूप घालून घेतलेलं आहे तूप छान गरम झालं की त्यामध्येच दोन वाटीस सुखं किसलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि मस्त असं परतून घ्यायचं आहे हे खोबरं परतत असताना गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे लो गॅसवरतीच आपल्याला छान असं याला भाजून घ्यायचं आहे तर आता तुम्ही इथे बघू शकता छान असं आपला कलर चेंज झालेला आहे तर आता गॅस बंद करून देऊयात आणि हे सुखं खोबरं एका दुसऱ्या भांड्यात थंड होण्यासाठी काढून घेऊयात त्यानंतर आपण आता साठ्याची तयारी करून घेणार आहोत तर साठा करण्यासाठी इथे दोन चम्मच मैदा घेतलेला आहे त्यामध्ये साधारण तीन चम्मच तेल घालून घेऊयात आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा आपला साठा मस्त तयार झालेला आहे इकडे आपला साठा छान तयार झालेला आहे त्यानंतर आपलं सुको खोबरंसुद्धा थंड झालेलं आहे तर यामध्येच अर्धी वाटी ड्रायफ्रूटची पूड मी केली होती ती घालून घेतली आहे आणि ड्रायफ्रूटची पूड करताना त्यामध्ये वेलची पूडसुद्धा घालून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी पेटी साखर घालून घ्यायची आहे पेटी तुम्ही यामध्ये किसलेल्या गुळाचासुद्धा वापर करू शकता इथे आपलं मस्त असं सा सारण तयार झालेलं आहे सगळं छान मिक्स करून घेतल्यानंतर छान असं सारण तयार होतं तर हे सारण तुम्ही आठ ते दहा दिवस स्टोर करून ठेवू शकता आणि लागेल त्या वयाच्या करंज्या तयार करू शकता तर इथे आपलं पीठसुद्धा छान झालेलं आहे याला आता दोन तीन मिनटासाठी पुन्हा एकदा मळून घेणार हो। आहोत आणि त्यानंतर आता याचे आपण चार समान भाग करून घेतलेले आहेत तर या यापैकी दोन भागामध्ये मी फूड कलर मिक्स केलेला आहे इथे मी चारही गोळ्यांच्या चार, चा, चार चपात्या तयार करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता छान अशा चपात्या याच्या तयार झालेल्या आहेत तर त्यापैकी एक चपाती घेऊन त्यावरती साठा लावून घ्यायचा आहे आणि साठा लावताना साठा सर्व बाजूने छान लागेल याची काळजी घ्यायची आहे तर व्यवस्थित साठा लावून झाल्यानंतर दुसरी चपाती आपण यावरती ठेवून घेणार आहोत आणि हाताच्या सहाय्याने थोडं असं प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर यावरसुद्धा आपण साठा लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपली तिसरी चपाती ठेवून घ्यायची आहे असंच करत आपल्याला चारही चपात्या एकावरती एक ठेवून घ्यायच्या आहे आणि चपात्या ठेवताना सर्व बाजूने साठासुद्धा व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे तर इथे तिसरी चपातीसुद्धा छान ठेवून झालेली आहे यावरतीसुद्धा साठा लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती चौथी चपातीसुद्धा ठेवून घ्यायची आहे चौथी चा चपाती ठेवून झाल्यानंतर थोडंसं प्रेस केलं आहे आणि त्यावरती पुन्हा एकदा साठा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि आता आपण याचा एकदम टाईट असा रोल तयार करून घेणार आहोत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच टाईट असा रोल तयार करून घ्या तर इथे बघा अगदी अलगद हाताने प्रेस करत याचा टाईट असा रोल आपल्याला तयार करून घ्यायचा आहे ते चा ती या चारही चपात्यांचा छान असा रोल झालेला आहे तर आपण आता याला थोडंसं लांब करून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच थोडंसं या रोलवरती प्रेस करून घ्यायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने याला अशा प्रकारे थोडं ओढून घ्यायचं आहे त्यामुळे आपला रोल छान लांब होईल तर तुम्ही इथे बघू शकता पुन्हा एकदा याला छान असं फिरवून घ्यायचं आहे आता इथे आपला मस्त असा रोल तयार झालेला आहे तर आता या रोलला आपण काप देऊन घेणार आहोत तर साधारण एक इंचावरती मी इथे काप देऊन घेतलेले आहेत सुरीच्या सहाय्याने याला कट करून घ्यायचा आहे आणि साधारण एक इंचावरती अशा प्रकारे मी सर्व रोलला काप देऊन घेतलेले आहेत तर आता जे आपण काप दिलेला होता त्यातला एक काप घेऊन अशा प्रकारे हाताने थोडं तिरकस असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता आपण याची एक छोटी चपाती लाटून घेणार आहोत तर चपाती लाटताना थोडं अलग अशा हाताने चपाती लाटून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला छान असा कलरही मिळेल आणि आपले लेअरसुद्धा छान येतील तर इथे आपली चपाती छान लाटून झालेली आहे आता यावरती आपण करंजीचं एक चम्मच सारण घालून घेणार आहोत तर इथे मी या चपातीवरती एक चम्मच करंजीचं सारण घालून घेतलेलं आहे त्यानंतर बोटाच्या सहाय्याने सर्व बाजूने थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता आपण ही करंजी बंद करून घेणार आहोत तर अशा प्रकारे कुठल्याही साच्याचा सा वापर न करता आपण ही करंजी तयार केलेली आहे तर इथे थोडंसं कडेला प्रेस करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपली इथे मस्त कलरफुल अशी करंजी तयार झालेली आहे तुम्ही इथे बघू शकता छान अशी करंजी तयार झालेली आहे दिवाळी फराळासाठी एकदम मस्त अशी आपली करंजी तयार या करंज्या एकदम मस्त खुसखुशीत अशा होतात आणि खायलाही खूप टेस्टी लागतात आणि दिसायला तर खूप सुंदर दिसतात तर इथे गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवला होता आणि त्यामध्ये तेल घालून आधीच गरम करायला ठेवलेलं आहे आणि हे तेल गरम करताना लो टू मिडियम फ्लेमवरतीच मी गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक एक करून करंज्या घालून घेणार आहोत आणि या संपूर्ण करंज्या आपण लो टू मिडियम फ्लेमवरतीच छान अशा तळून घ्यायच्या आहेत तर इथे बघा छान असा कलर आलेला आहे आपल्या करंजींना आता आपण या करंजा तेलातून बाहेर काढून घेणार आहोत तर मस्त असं फ्राय करून घ्यायचं आहे करंजा आणि त्यानंतर छान अशा खुसखुशीत होतात तरी ते बघा कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे अशाच प्रकारे मी माझ्या सर्व करंजा तळून घेतलेल्या आहेत आणि खूप मस्त अशा खुसखुशीत खुश्चुण झालेल्या आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर अशा या करंज्या दिसत आहेत तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद